तुम्हालाही मराठी चित्रपट बघायला आवडत असेल, पण बहुतांश लोकांना मराठी चित्रपटांच्या कमाईबद्दल जास्त माहिती नसते, तेव्हा आज आपण आतापर्यंत सर्वात जास्त कमाई करणारे 9 मराठी चित्रपट कोणते आहेत ते जाणून घेऊ. क्रमांक 7, टाइमपास. हा चित्रपट 2014 साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट रवी जाधव यांनी दिग्दर्शित केला असून यामध्ये प्रथमेश परब, केतकी माटेगावकर व भूषण प्रधान या मुख्य कलाकारांनी काम केले आहे. या चित्रपटाने सुमारे 33 कोटी रुपयांची कमाई केली होती. क्रमांक 6, दगडी चाळ. हा चित्रपट 2015 साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट चंद्रकांत कनसे यांनी दिग्दर्शित केला असून यामध्ये अंकुश चौधरी, पूजा सावंत व मकरंद देशपांडे या मुख्य कलाकारांनी काम केले आहे. या चित्रपटाने एकूण 37 कोटी रुपयांची कमाई केली होती. क्रमांक 5, 5 क्रमांकावर एकूण 3 चित्रपट आहेत, जसे लय भारी, टाइमपास 2 व कट्यार काळजात घुसली. लय भारी हा चित्रपट 2014 साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट निशिकांत कामत यांनी दिग्दर्शित केला असून यामध्ये रितेश देशमुख, राधिका आपटे व शरद केळकर या मुख्य कलाकारांनी काम केले आहे. टाइमपास 2 हा चित्रपट 2014 साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट रवी जाधव यांनी दिग्दर्शित केला असून प्रथमेश परब, केतकी माटेगावकर, प्रिया बापट, प्रियदर्शन जाधव व भूषण प्रधान या मुख्य कलाकारांनी काम केले आहे. कट्यार काळजात घुसली हा चित्रपट 2015 साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट सुबोध भावे यांनी दिग्दर्शित केला असून सचिन पिळगावकर, सुबोध भावे, अमृता खानविलकर, मृण्मयी देशपांडे व शंकर महादेवन या मुख्य कलाकारांनी काम केले आहे. या तीनही चित्रपटांनी प्रत्येकी 40 कोटी रुपयांची कमाई केली होती. क्रमांक 4, पावनखिंड. हा चित्रपट 2022 साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट दिग्पाल लांजेकर यांनी दिग्दर्शित केला असून चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, प्राजक्ता माळी, रुची सवर्ण, समीर धर्माधिकारी, अंकित मोहन या मुख्य कलाकारांनी काम केले आहे. या चित्रपटाने सुमारे 43 कोटी रुपयांची कमाई केली होती. क्रमांक 3, नटसम्राट. हा चित्रपट 2016 साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केला असून नाना पाटेकर, विक्रम गोखले, मेधा मांजरेकर, मृण्मयी देशपांडे, सुनील बर्वे व अजित परब या मुख्य कलाकारांनी काम केले आहे. या चित्रपटाने सुमारे 48 कोटी रुपये कमवले होते. क्रमांक 2, वेड. हा चित्रपट 2022 साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट रितेश देशमुख यांनी दिग्दर्शित केला असून रितेश देशमुख, जेनिलिया डिसुजा, अशोक सराफ व जिया शंकर या मुख्य कलाकारांनी काम केले आहे. या चित्रपटाने सुमारे 74 कोटी रुपयांची कमाई केली होती. क्रमांक 1, सैराट. हा चित्रपट 2016 साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केला असून यामध्ये आकाश ठोसर, रिंकू राजगुरू, नागराज मंजुळे, तानाजी गलगुंडे, अरबाज शेख व सुरेश विश्वकर्मा या मुख्य कलाकारांनी काम केले आहे. या चित्रपटाने सुमारे 110 कोटी रुपयांची कमाई केली होती.